दिवसांपासून मोहम्मद शमीची एक्स बायको चर्चेचा हॉट टॉपिक बनली आहे. चर्चेचा काय, ट्रोलिंगचा म्हटलं तरी काही गैर नाही आहे. याचं कारण ठरलंय तिने नुकतंच केलेली काही वक्तव्य. शमीची एक्स बायको हसीन जहानं अशी अशी विधानं केली आहेत की ते बघून लोक म्हणतायत ये क्या चीज आहे भाई. लोकांच्या डोक्याचे खटके उडत आहेत तिचं हे बोलणं ऐकून. पण ही काही पहिलीच वेळ नाही आहे जेव्हा हसीन जहा या नावानं रान पेटलंय. बरेच किस्से आहेत म्हणून शमीच्या एक्स वाईफचा इतिहास जरा सविस्तर जाणून घेऊया. तर चर्चेत असलेल्या हसीन जहा या नावाची ओळख एवढीच नाहीये की ती मोहम्मद शमीची एक्स बायको आहे. हसीनच्या आयुष्यातील अनेक मोठे ट्विस्ट तेव्हाचे आहेत जेव्हा मोहम्मद शमी तिच्या आयुष्यात नव्हता. त्यावेळी हसीन जहाची ओळख पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बाबू स्टोअरशी जोडलेली होती. बाबू स्टोअर एक किराणा दुकान. एकेकाळी हसीन जहा या बाबू स्टोअरची मालकीण होती आणि किराणा दुकानाचा मालक शेफ सैफुद्दीन नावाचा माणूस हसीन जहाचा नवरा होता. बचपन का प्यार. हसीन जहा आणि शेख सैफुद्दीन एकाच गल्लीत राहायचे. ते लहानपणापासूनच घट्ट मित्र होते. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 2002 मध्ये लग्न केलं. 8 वर्ष त्यांनी सोबत संसार केला. त्यांना 2 मुलंही झाली पण 2010 मध्ये त्यांच्या संसाराचा शेवट झाला. हसीन जहाला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं आणि सैफुद्दीनचं कुटुंब या निर्णयाच्या विरोधात होतं आणि याच वादातून त्यांनी घटस्फोट घेतला असं सांगितलं जातं. त्यानंतर हसीन जहानं KKR संघासाठी चिअर गर्ल म्हणून काम सुरू केलं. याच दरम्यान 2012 मध्ये मोहम्मद शमी सोबत तिची भेट झाली आणि दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. शमीसाठी तर पहिली नजर का प्यार होती हसीन जहा. दोघांनी 2 वर्ष डेट केलं आणि 2014 मध्ये लग्न केलं. 2015 मध्ये त्यांना मुलगी सुद्धा झाली. पण त्यानंतर त्यांच्यात वाद व्हायला लागले. हसीन जहानं तिच्या पहिल्या लग्नाची गोष्टही शमीपासून लपवली होती असं शमीनं स्वतः सांगितलंय. जेव्हा शमीला ही गोष्ट समजली तेव्हा शमीने हसीनच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलांनाही सोबत ठेवण्याचा प्रस्ताव मांडला पण हसीननं याला नकार दिला आणि वाद सुरूच ठेवले. हाईट तेव्हा झाली जेव्हा 2018 हसीन जहानं शमीवर मारहाण, अत्याचार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. इतकंच नाही तर शमीने दौऱ्यावर असताना कॉल गर्ल्सला हॉटेल रूममध्ये बोलवल्याचा गंभीर आरोपही हसीननं केला होता. या प्रकरणात अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयानं 29 ऑगस्ट 2019 शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयानं अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. तिने शमीला इतका मानसिक त्रास दिलाय की शमीने 3 वेळा आत्महत्या करण्याचा विचार केल्याचं खुद्द मोहम्मद शमीनंच एका मुलाखतीत सांगितलंय. तर सोशल मीडियावरून नेहमीच ती शमीवर निशाणा साधताना दिसते. घटस्फोटाच्या वेळी तर तिने महिन्याला 10 लाख पोटगीची मागणी केली होती पण कोर्टानं 1.5 लाखांवर मंजुरी दिली. 2021 पासून शमी दर महिन्याला ही रक्कम हसीनला देत असतो. पण आता त्या उपर जात हसीननं शमीच्या कमाईवर सुद्धा डावा ठोकलाय. मोहम्मद शमीनं वर्ल्ड कप मध्ये आपल्या बॉलिंगनं सध्या धुम्माकूळ घातलेला आहे. याबद्दल एका मुलाखतीत तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की शमीने किती विकेट घेतल्या हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे कारण मला काहीच माहीत नाहीये. काहीही असो, चांगला खेळला म्हणजे चांगले पैसे कमवेल आणि त्याने आमचंच भविष्य सुरक्षित होईल. आता शमीच्या कमाईवर हिचा काय हक्क. इतकंच नाही तर ती असंही म्हणाली की टीम इंडियाला शुभेच्छा देईल पण शमीला देणार नाही. हसीन जहाच्या याच बोलण्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर भयानक ट्रोल होतीये. ती अजूनही स्वतः कमवायला तयार नाहीये असं तिच्याबद्दल बोललं जात आहे. तिचा एकंदरीतच हा इतिहास जर पाहिला आणि वर्तमान पाहिला तर एकच प्रश्न पडतोय, कोण हे ये लोक, कहां से आते हे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.